कंधार तालुक्यातील आंबुलगा हे 1200 ते 1375 लोकसंख्या असलेले एक छोटंसं गाव आहे. त्या गावातील वडार जातीतील दलित व अत्यंत गरीब कुटुंबातील ही तरुणी तिला लोहा तालुक्यातील काकांडी येथील शेतात नेऊन या पाषाणहृदय नराधमाने बलात्कार करून गळा चिरून अत्यंत निर्दयीपणे खून केला. तिच्या मृत्यूचा परिणाम तिच्या लहान बहिणीवर झाला आहे. तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे तिला वाटते. तिची इच्छा असूनही तिला बाहेर जाऊ देत नाहीत. पूर्वी ती मुक्तपणे हिंडायची. अंगणामधून बाहेर जायचं भीती वाटते, दुकानला जाऊ वाटणं. हा, याच्या अगोदर तू फिरत होती का? हा, याच्या अगोदर लाकडाला जात गेलो, धुन्यातला जात गेलो, पाण्याला जात गेलो, दुकानला जात गेलो, असं मैत्रिणीच्या पैसे बसत गेलो. आता कुठे जायचं भीती वाटू लागली. आता झालंय माझ्या बहिणी झालंय ते, दुसऱ्याला कोणाला छोडून. ती नेहमी घाबरल्या अवस्थेत असते. जी मुलगी मेली तीही कामधंदा करून घरचा उदरनिर्वाह करत होती. तिचे आई वडील व भाऊ दगड फोडून जीवन जगतात. अशा या कुटुंबातील मुलीचा जगण्याचा अधिकारच त्या नराधमाने हिरावून घेतला आहे. अशाच पद्धतीच्या घटना मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात एका पाठोपाठ 7 ठिकाणी घडल्या. जिल्हा जीवनातून उठवला आहे ती एक स्त्री होती आणि मीही स्त्री आहे. एका मुलीची आई आहे, एका आईची मुलगी, म्हणून माझं या घटनेशी जिव्हाळ्याचं नातं जुडलेलं आहे. मी महादेवी कांबळे, नांदेड जिल्हा, महाराष्ट्र, इंडिया अनहर्डसाठी.